आपले छोले झाले आहेत असे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, रेवतीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी छोले बनवते, त्यासाठी साहित्य घेतलं आहे. हे छोले घेतले आहेत ते रात्रभर मी पाण्यात भिजत घातले होते. त्यासाठी आपल्याला लागेल कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट आहे. इथे मी अख्खा खडा मसाला घेतला आहे, तमालपत्र, दालचिनी, चक्रीफूल, हिरवी वेलची, काळी मिरी, लवंग आणि काळी मिरची. आपल्याला लागेल मसाले, मीठ चवीनुसार घेणार आहोत, धने जिरेपूड, हळद, गरम मसाला, तिखट, कोथिंबीर आणि मी इथे चिकन मसाला घेतला. इथे तुम्ही छोले मसाला घेतला तरी हरकत नाही. आणि आपल्याला फोडणीला तेल लागेल. सुरुवातीला आपल्याला हे छोले आहेत त्याला आपण दोन शिट्या घेऊन थोडेसे शिजवून घेऊया. आपण हे कुकरला दोन शिट्या काढून घेऊया, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया आणि थोडीशी हळद घालून आपण पाणी थोडं घालून आपण ह्याला दोन शिट्या काढून शिजवून घेऊया. पाणी जास्त घालायचं नाही, अगदी चणे आपले बुडतील इतपतच पाणी घालायचं. दोन शिट्या मी ह्या चण्याला काढून घेते. कढई तापली आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालूया. त्यामध्ये आपण तमालपत्र, दालचिनी, काळी वेलची, हिरवी वेलची आणि हे सगळे अख्खे मसाले घेतले होते ते आपण परतून घेऊया. थोडंसं 1 मिनिट आपण हे अख्खे मसाले घेतले ते परतून घ्यायचे. त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा आणि हा टोमॅटो, चांगला आपण कांदा टोमॅटो आपण चांगलं शिजवून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर अगदी मऊ होईपर्यंत आपण त्याला शिजवून देणार आहोत. आणि त्यामध्ये आपण ही घेतलेली 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. हे जर मऊ झालं कांदा आणि टोमॅटो की मग आपण त्यामध्ये आपले सुके मसाले घालणार आहोत. अजून आपण 2 मिनिटं त्याला परतून घेऊया, जवळस अजून ते मऊ झाले पाहिजे. आता आपण ह्यामध्ये लाल तिखट, तुम्ही कितपत तिखट खाता तेवढं तुम्ही टाकायचं. आणि चणे थोडेसे हे चवीला गोडच असतात त्यामुळे थोडंसं तिखट जास्त घालायचं. 1/2 चमचा हळद, 1 चमचा मी गरम मसाला घालते, 1/2 चमचा धने जिरेपूड आणि सगळे हे मसाले आणि कांदा आपण एकजू करून घ्या. चण्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं नाही, आपण ते ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. मसाले आपले सगळे एकजीव झाले, आता आपण हे चणे त्यामध्ये घालूया. त्याआधी आपण 1 चमचावर मी हे चणे आहे थोडेसे बाजूला काढते, ते मी थोडे त्यामध्ये मॅश करून घालणार आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालून त्यामध्ये चिकन मसाला, 1/2 चमचा मी चिकन मसाला घालते.
आता हे चणे मी बाजूला काढून घेते, ते आपल्याला थोडेसे मॅश करून त्यामध्ये घालायचे, त्यामुळे आपल्याला ग्रेव्हीला थोडासा दाटपणा येतो. आपण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घालत नाही आहोत. तर थोडी उकळी आली की आपण हे थोडे चणे आहेत ते त्याला बारीक करून या छोलेमध्ये घालूया. गॅस मिडियम करून आपण ते शिजवून घेऊया. आपण यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया. आपण चणे शिजवतानाही मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने आपण मीठ घालायचं. आणि आपण हे जे चणे मी थोडे घेतले होते त्याला मी बारीक असं मॅश करून घेतले, ते यामध्ये घालू. थोडं आपल्या ग्रेव्हीला दाटपणा येतो. अजून हे मंद गॅसवर आपण 5 मिनटं शिजून देऊया. आपले छोले बघा मस्त झणझण तयार झाले. त्यामध्ये मी कोथिंबीर घालते. हे तुम्ही पुरीबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, अगदी हाताबरोबरही छान लागतात. नक्की करा आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून मी 2 मिनटं फक्त आता ह्याला शिजवून घेते मंद गॅसवर आणि तुम्हाला काढून दाखवते. आपले छोले झाले आहेत. असे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा साध्या सोप्या रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.